नाशिक महानगरपालिका येथे सायकल ट्रॅक बनवण्यासाठी व रस्ता रुंदीचे कारण दाखवून रोडच्या बाजूने असलेले 1000 कुटुंबांना घर खाली करण्याची नोटीस देऊन वारंवार वॉर्निंग देत आहे. काय करायचं आम्ही इथं? घर लोक म्हणते उठून द्यायचं नगरपालिके म्हणते, मग काय करायचं? आम्हाला कुठं देणार का नाही देणार घरदार? ठेकेदाराने व स्थानिक पुढाऱ्यांनी येथील रहिवाशाकडून धोके बाजूने घर उठून देण्याचे ना हरकत फॉर्म लिहून घेतले आहेत. कोणी सांगितलं उठून देणार? लोक सांगतात असे नोटीस लागले उठून देणार वाटाच्या कडीचं. नोटीस कुठं लागलं काय माहिती? काय माहितीच नाही आम्हाला नेमकं कधी देणार काय, आमची सोय काय काय नाही ते आम्हाला सांगितलेलं नाही. नाशिक महानगरपालिकेच्या घरकुल यादीमध्ये या कुटुंबाचे लाभार्थी म्हणून नावे आहेत, परंतु महानगरपालिका केव्हा घरं देणार आहे याची काहीही कल्पना नाही. सर्वे वगैरे झालेला आहे का तुमच्याकडे? सर्वे झालेला आहे ना, घर नंबर पडलेला आहे. सर्वे पुरावे आमच्याकडे सगळे आहे, आधार कार्ड, मतदान कार्ड. तुमची काय इच्छा आहे? आमची इच्छा आहे अशी की इथंच राहावा, इथंच बांधून द्यावा अशी इच्छा आहे. जर नाही दिलं तर मग कुठं जावा आम्ही, काय करावा? भाडं भरून आमची ताकद नाही ना एवढं जगण्याची. किती घर आहे म्हणजे इथं? 4-5 घराच्या वर आहे बाबा, 1000 भर घर आहे. तुम्हाला काय वाटतं? पण आम्हाला वाटतं आम्हाला जरी उठून जरी दिलं तर पण आम्हाला चांगल्या ठिकाणी द्यावा, सोय लावून मग नंतर आम्हाला हलवावा. मी माझा व्हिडिओ बघणाऱ्यांना अशी अपील करते की नाशिक जिल्हा कलेक्टर यांना फोन करून संबंधित प्रोजेक्ट रद्द करावे किंवा आधी पुनर्वसन करावे ही मागणी करावे. त्यांचा नंबर आहे 0253-25-78-500. मी माया, अम्रपाली नगर, नाशिक महाराष्ट्रातून, इंडियन हर्ट्स.